हॅलो, खरं तर हा ब्लॉग मी आता हा व्हिडिओ जो मी शूट करतोय तो खरं तर पूर्ण ब्लॉग संपल्यानंतर करतोय. कारण माझा प्लॅन नव्हता हा ब्लॉग, हा अचानक ठरला आणि विचार केला आता हा ब्लॉग करूया, तर एवढं कॉन्टेंट असेल याच्यात. तर सो काही नाही, सहज रॅन्डम प्लॅन ठरलेला. खरं तर आज आयुष्यावर बोलू काहीचा एक प्रयोग होता दीनानाथ मंगेशकर पार्लरला. आणि हे नाटक खरं तर हे नाटक नाही, मेहफिल का हा कार्यक्रम सहसा पुण्याच्या बाहेर येत नाही आणि तो आला आणि मला ही संधी सोडायची नव्हती, त्यामुळे मी पटकन तिकीट्स बुक केली आणि आलो. आणि इकडे आलो आणि खूप कमाल कार्यक्रम झाला, पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल. त्यामुळे जस्ट छोटासा ब्लॉग असेल, फार काही दाखवण्यासारखं नाही आहे, पण मला संदीप खरे सरांना भेटायला भेटलं, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांची सहीसुद्धा घेतली आणि त्यांच्याशी फोटोसुद्धा काढले. त्यामुळे एक छोटासा ब्लॉग आहे, बघा तुम्हाला आवडेल. तर लेट्स मूव्ह इन टू द ब्लॉग. काय असं लॉकडाऊन मध्ये कळलं की आपण काय मिस करतो, हे मिस करतो, हे लॉकडाऊन मध्ये जाणवलं की हे जे असतं ना हे ऑनलाईनवर नाही. तुम्हाला किती लाखो जरी लोक ऑनलाईन असतील, हा जो आवाज ऐकू येतो ना की हे म्हणा, त्याच्यासाठी सगळे गात असतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन काय तुम्हाला जास्त आवडतं, मला एकदा विचारलं होतं मुलाखतीमध्ये, म्हटलं असं ऑनलाईन कार्यक्रम करायला म्हणलं ठीक आहे, बसल्या जागी पैसे मिळतात, काही वाईट नाही. तो म्हटलं त्याच्यामध्ये फरक असा आहे की ऑनलाईन कार्यक्रम म्हणजे आवडत्या व्यक्तीच्या फोटोला हात लावण्यासारखं आहे आणि लाईव्ह कार्यक्रम म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या गाण्याला हात लावण्यासारखं. त्यात कंटाळ करत उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी, रोजचे आहे सारे काही आज नाही. माफी कशी मागू पोरी, मला तोंड नाही, झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत. निजेतच तरी पण येशील खुशीत, सांगायची आहे माझ्या चालूल्या फुला, दमलेल्या बाबाची आता हाय तुला. तो एकच झाला गुलाम अवघा लाल, जो ओठांवरती तुझ्या टेकला होता, तुझा बघता सारा हिशोब चुकला होता. आपण आलो आता बॅक स्टेजला, असं दिसतं बॅक स्टेज. चला, सो इतकाच होता ब्लॉग. कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि सरांसोबत, दोन्ही सरांसोबत फोटोज भेटले. संदीप खरे सरांसोबत फक्त फोटोज नाही तर संदीप सरे सरांची सही सुद्धा घेतली तिकीटवर. सो छान, आता ही तिकीट मी साठवून ठेवणार आहे. मी सगळ्याच तिकीट नाटकांची तिकीटं खरं तर साठवतो. तर ह्या छोटा ब्लॉग होता, अचानक ठरलेला कार्यक्रम होता आणि आलो आणि मजा आली. तुमचे खरं तर हा कार्यक्रम पुण्यातनं बाहेर सहजा येत नाही, मुंबईला आला आणि मला असं होतं की आलं आहे तर आता मला बघायचं आहे. आणि आलं खूप सुंदर, खूप मजा आली, कमाल मेहफिल रमली होती. त्यामुळे सो दॅट्स इट विथ द ब्लॉग. जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो, नसते सगळी तू जी